गीता फूड सेक्शन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय पौष्टिक झटपट व चविष्ट अशी मिश्र भाज्यांची खिचडी किंवा मिक्स व्हेजिटेबल खिचडीची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। मिश्र भाज्यांची खिचडी बनवण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। एक वाटी तांदूळ। मऊ खिचडी बनवण्यासाठी नेहमी करता इंद्रायणी किंवा बासमती तुकडा तांदूळ वापरावा, कारण त्याची खिचडी चवीला खूप छान होते। मी या ठिकाणी अनपॉलिश्ड इंद्रायणी तांदूळ वापरला आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ। मी या ठिकाणी मुगडाळ सुद्धा अनपॉलिशच वापरणार आहे। एक टीस्पून धणे, थोडासा दालचिनीचा तुकडा, 7-8 मिरे, 4 लवंग आणि 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा खीस। सर्वप्रथम या कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा खीस घालूया व मध्यम गॅसवर ह्याला थोडा तांबूस होईपर्यंत परतावा। खोबरा खीस छान हलका तांबूस रंगाचा झाला की त्यामध्ये धणे घालूया व अख्खे मसाले व हे सुद्धा 1 मिनिटासाठी परतून घेऊ। छान, आता आपण हे काढून घेऊया। या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले मसाले घालूया व ह्याची छान पूड करून घेऊ। छान, तुम्ही बघू शकता मसाल्यांची छान पूड झाली। आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये मुगाची डाळ घालूया व मंद गॅसवर ही थोडी हलक्या तांबूस रंगावर आपल्याला परतायची आहे। मुगाची डाळ थोडी हलक्या रंगावर परतली की त्यामध्ये तांदूळ सुद्धा घालावे व हे सुद्धा 5 मिनिटासाठी छान परतून घेऊ। मुगाची डाळ व तांदूळ भाजून घेतल्यामुळे खिचडीची चव खूप छान होते व पटकन सुद्धा शिजते। मुगाची डाळ व तांदूळ छान भाजून झाले, आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। या ठिकाणी भाजलेल्या डाळ व तांदूळामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे। आपण सुरुवातीला हे डाळ तांदूळ धुतले नव्हते, कारण डाळ तांदूळ ओले असताना ते नीटशे भाजले जात नाहीत। हे छान धुवून यातील पाणी निथळून घेऊ। डाळ तांदूळ छान धुवून त्यातील पाणी निथळून घेतलंय। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय काय साहित्य लागते ते बघूया। अर्थातच मिश्र भाज्यांची खिचडी आहे म्हटल्यानंतर भाज्या तर लागणारच। या ठिकाणी मी घेतले आहे थोडे गाजरचे काप, मटार, कापलेला तांबडा भोपळा, थोडा पानकोबी, वांग्याचे काप व टोमॅटो। तुम्ही याची तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घेऊ शकता व भाज्यांची क्वांटिटी सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्यानंतर लागणार आहे कोथिंबीर, साधारण 2 टेबलस्पून साजूक तूप, तुम्ही तुपाऐवजी तेलाची सुद्धा फोडणी देऊ शकता। चवीनुसार मीठ 1 टीस्पून किंवा चवीनुसार लाल तिखट, साधारण 1/2 टीस्पून हळद, थोडे जिरे, मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग। सर्वप्रथम कुकरमध्ये तूप घालूया। खिचडीची फोडणी तयार होते तोपर्यंत दुसऱ्या बाजूला 5 वाट्या पाणी गरम करायला ठेवावं। लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला खिचडीमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद व कापलेल्या भाज्या घालाव्या। थोडं मिक्स करून घ्यावं। आमच्याकडे या खिचडीमध्ये कांदा लसूण आवडत नाही, त्यामुळे मी नाही घातला। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये कांदा व आलं लसूणची पेस्ट वापरू शकता। छान, हे छान मिक्स झालं। आता यामध्ये कढीपत्त्याची पानं, तिखट घालावं व 1/2 मिनिटासाठी हे छान परतून घेऊ।
आता ह्यामध्ये भाजून धुतलेले डाळ व तांदूळ घालूया. भाजून बारीक केलेले मसाले हे सुद्धा छान मिक्स करू छान. आता ह्यामध्ये साधारण 5 वाट्या गरम पाणी घालूया, चवीनुसार मीठ छान ढवळून घ्यावं. कुकरचं झाकण बंद करूया व साधारण मध्यम ते मोठ्या गॅसवर 2 शिट्या काढायच्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे की डाळ व तांदूळ भाजलेले असल्यामुळे व आपण ह्यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे 2 शिट्यांमध्येच ही खिचडी छान शिजते. 2 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. खिचडी शिजते आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आणखी 2 ते 3 वाट्या पाणी आपण गरम करायला ठेवूया छान. कुकर थोडा थंड झाल्यानंतर आपण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता खिचडी छान शिजली. आमच्याकडे ही खिचडी थोडी सैलसर आवडते त्यामुळे मी यामध्ये थोडं गरम पाणी घालून ही थोडी पातळ करणार आहे. त्यासाठी पुन्हा गॅस ऑन करणार आहे व साधारण 2 वाट्या गरम पाणी घालणार आहे. छान मिक्स करून घ्यावं. खिचडी शिजतानाच त्यामध्ये पाणी भरपूर मावत नाही त्यामुळे वरनं तुम्ही गरम पाणी घालू शकता पण लक्षात ठेवायचं आहे की पाणी नेहमीकरता गरमच घालायचं आहे व मध्यम ते मोठ्या गॅसवर 1 मिनिटासाठी थोडी उकळून घ्याव्या म्हणजे छान एकजीव होईल. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी. आता गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर घालूया. अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी मिश्र भाज्यांची मऊ खिचडी तयार. तुम्ही गरमागरमच साजूक तूप घालून सर्व करा. आवडत असेल तर सोबतीला भाजलेला पापड व लोणचं सुद्धा सर्व करा. ह्या एकाच खिचडीमध्ये मिश्र भाज्या व डाळ तांदूळ असल्यामुळे तुम्ही याला 1 डिश मील सुद्धा म्हणू शकता. त्यामुळे जेव्हा झटपट आणि पौष्टिक असं काहीतरी खायचं आहे त्यासाठी हा अगदी छान पर्याय आहे. तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. बेल बटन प्रेस करा. ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा.